शिर्डी साई मंदिराचं विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठानं दिले. 2 महिन्यात नव्या विश्वस्त मंडळाची नेमणूक करण्याचे निर्देश यावेळी खंडपीठानं दिले. विश्वस्तांची निवड नियमबाह्य असल्याची याचिका उत्तमराव शेळके यांनी केली होती. यावर आज सुनावणी पार पडली. तूर्तास जिल्हा न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्यीय समिती साई मंडळ कामकाज पाहणार आहे. परंतु 3 सदस्यीय समितीला दैनंदिन खर्चा व्यतिरिक्त धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार नसणार आहेत. आता शिंदे सरकारला लवकरच नव विश्वस्त मंडळ नेमावं लागणार आहे. मी त्यांच्यावर म्हणजे आक्षेप असा केला की संस्थांच्या नियमाप्रमाणे सरकारने हे लोक नेमलेले नव्हते. मग ते याच्याप्रमाणे नियमाप्रमाणे नेमलेले नसल्यामुळं आम्ही कोर्टात याचिका दाखल केली. याच्यापूर्वी अशी याचिका आम्ही दाखल केली होती. त्यावेळेससुद्धा कोर्टाने बॉडी डिझॉल करून जिल्हा न्यायालय ताब्यात कारभार दिला होता. आत्तासुद्धा तोच निर्णय झाला आहे. पुन्हा आता जिल्हा न्यायालय अशी 3 सदस्य समिती ताब्यात कारभार दिला. माननीय जस्टिस धर्माधिकारी यांनी जी एक आमच्या माझ्या PIL मध्ये एक ऑर्डर केलेली आहे त्याच्यामध्ये कसं विश्वस्त कसा असावा हे स्पष्ट सांगितलेलं आहे. या सगळ्या गोष्टींचं पालन करून नवीन विश्वस्त मंडळ चांगलं आणि सुसूत्र आणावं, जेणेकरून त्याने भक्तांची काळजी घ्यावी, आपल्या मतदारसंघाची किंवा आपल्या पक्षाची काळजी घेण्याकरता कुणी नेमू नये, ही नम्र विनंती आहे. या माध्यमातून मी आज माध्यमातून सांगतोय की आम्हाला पुन्हा उच्च न्यायालयाची पायरी ह्या कारणासाठी चढायची वेळ येऊ नये, ही माझी नम्र विनंती आहे.